माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। आता दुर्दैव बघा, मी लाईव्ह आल्यानंतर कॅम्पस कट्टाचाच तिथल्या संयोजकांचा मला कॉल आला। आता ते बघत असताना त्यांनी कॉल केला आणि हा आपला संवाद अर्धवट राहिला। तर मित्र हो, मी ते अहमदपूरचा आणि या कॅम्पस कट्ट्याचे जे प्रमुख आहेत संजय शिंदे सर, हे माझे गेल्या 10-12 वर्षांपासूनचे जीवसचे कंठस्थचे मित्र आहेत। ते बीडला वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य असताना मला त्यांनी तिथे निमंत्रित केलेलं, इतरही अनेक कार्यक्रमात निमंत्रित केलेलं आणि अत्यंत धडपडे व्यक्तिमत्व असलेले संजय शिंदे यांनी मला फोन करून आदेश दिला की तुम्हाला या कट्ट्यावर आलं पाहिजे। त्यांचा आदेश, मित्रांचा आदेश, खरं तर माझी त्यांची 5-6 परत एक कॉल येतोय। तर मित्र असो, आता अधिक वेळ न घालता आपण सुरुवात करूया की चला काही स्वप्न विणूया। ही टायटल मी का दिलं, हा विषय मी का दिला, तर त्याचं कारण आहे, संजय शिंदे सर पण आज आहेत सक्रिय। खरं तर त्यांच्या घरी दुःखद घटना घडलेली आहे, त्यांच्या काकी वगैरे वारले आहेत, तरीही आपण आलात सर, आपलं स्वागत आहे। तर मित्र हो, सुरुवात मी हा विषय का दिला, चला काही स्वप्न विणूया, तर अनेक मला पोस्टर बनवणारे विचारतात की तुम्ही प्राचार्य आहात का, प्राध्यापक आहात का, डॉक्टर लिहू का, काय लिहू। तर मी त्यांना सांगतो की शेतकरी लिहा सरळ, कारण मी कुठल्याही नोकरीला नाही, मी शिक्षित आहे, काही दिवस नोकरीही केली पण नंतर ठरलं की नाही, आपल्या मर्जीनं आपल्याला जगायचे, आपण इतरांच्या मर्जीनं जगू शकत नाही। आणि माझ्यासारखा एक शेतकऱ्याचा मुलगा कुठेही नोकरीला नसता नसलेला केवळ एक स्वप्न पाहतो। 92 औरंगाबादला एक सभा झाली होती, मी नाव सांगणार नाही नेत्याचं, मी कोणा याचं, तर त्या सभेमध्ये एका नेत्यानं सांगितलं होतं की तुम्ही राजकारणापेक्षा इतर क्षेत्रामध्ये जर सक्रिय झालात तर तुमच्यात ती दानत आहे की तुम्ही लोकांना जिंकून घेऊ शकाल, लोक तुमच्यावर प्रेम करतील। राजकारणाचं एक असं क्षेत्र आहे की तर विनाकारण इतर लोक तुमच्यावर नाराज होतात। त्या दिवशीच मी निश्चय केला 1992 की आपण आयुष्यात कधी राजकारणामध्ये पाऊल ठेवायचं नाही। खरं तर माझी परंपरा, माझ्या घराण्याची परंपरा राजकीय आहे। माझे वडील सहकारातले फार मोठं व्यक्तिमत्व होतं तालुक्यातलं, जिल्ह्यातलं, आता माझे भाऊ असतील, बाकीचे असतील, पण मी राजकारणापासून अलिप्त राहिलो आणि मला आवडणारं क्षेत्र निवडलं कवितेचं, कारण त्यात मला आनंद मिळायचा। मी जरी अहमदपूरचं असलो तरी माझं शिक्षण आंध्र प्रदेशच्या बाउंड्रीवर असलेलं सगरुळीच्या शारदानगर इथं झालेलं आणि तिथं अनेक साहित्यिक मित्रांना मी कवितांवरती गप्पा मारताना, कविता लिहिताना पाहिलेलं। त्यावेळेसपासून मला एक उत्सुकता वाटायची की आपण कविता लिहिली पाहिजे, मला आवड होती कवितेची। आणि त्या दिवशी मी स्वप्न पाहिलं की मला कवी म्हणून माझं नाव झालं पाहिजे, कुठला राजकारणी म्हणून, कुठला पुढारी म्हणून नाही। आणि एक संकल्प केला त्या दिवशी, स्वप्न पाहिलं की मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे, काही स्वप्न स्वस्त काही महाग लावणार आहे, की मी माझ्या स्वप्नांची बाग लावणार आहे, काही स्वप्न स्वस्त काही महाग लावणार आहे, या झोपडीतल्या देवांच्या देवत्वाची शपथ त्या महालातल्या देवांना मी आग लावणार आहे। इथल्या व्यवस्थेनं, म्हणजे कवितेच्या क्षेत्रामध्ये आलो म्हणजे उगीच काहीतरी लिहून सवंग प्रसिद्धी मिळवण्याच्या मागण्या आहेत। तर समाजामध्ये जे काही प्रश्न आहेत, ग्रामीण भागातले प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते मांडण्याचा सातत्यानं मी प्रयत्न केला। अगदी असं एकही चॅनल राहिलं नाही की ज्यांनी मला बोल, त्या दिवशी स्वप्न पाहिलं की नाही मला कवितेमध्ये यायचं आहे। कवितेमध्ये मला केदारी साडेगावकर गुड मॉर्निंग म्हणतात, गुड मॉर्निंग केदारीजी, कसे आहात आपण। तर मित्र हो, मी एक स्वप्न घेऊन ठेवून आलो या क्षेत्रामध्ये आणि आता मला कुठली अलंकारिक भाषा येत नाही, कारण माझ्या घरी, माझ्या परिसरात, माझ्या आजूबाजूला जी भाषा बोलली जाते त्याच भाषेत, तीच आमची प्रमाण भाषा, त्याच भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करतो। आणि आता आता ते लोकांना आवडायला लागलेलं आहे। सुरुवातीला म्हणायचे की याच्या कवितेमध्ये अलंकारिक भाषा नाही, भाषेचं सौंदर्यशास्त्र नाही, काय नाही, हे नाही, ते नाही वगैरे असे अनेक, पण मी ठरवलं की जे आपण जगतो तेच व्यक्त व्हायचं, जे आपण पाहतो तेच व्यक्त व्हायचं। आणि त्या दृष्टीनं शेतकऱ्यावरचीच कविता साध्या सुध्या शब्दात लिहिली, साम टी व्हीवर
मागच्या वर्षी आली होती महाराष्ट्रभर, ती गाजली बऱ्यापैकी, अनेक कार्यक्रमात मी ती सादर केली. मला वाटतं त्याच कवितेनं आपण याच्या मैफिलीची सुरुवात करूया. की 2-3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, मी रात्री 31 डिसेंबरची रात्र होती ती मला पक्का आठवत आहे. आणि 31 डिसेंबरला साधारणतः वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर बातमी असते की सरत्या वर्षातील ठळक 10 घटना. बरोबर आहे ना? किंवा या मागच्या सरत्या वर्षात 10 काय काय जगात ठळक घटना घडल्या, मी ती वाचत होतो उत्सुकतेपोटी. तर त्यात पहिल्या क्रमांकाची घटना होती की भारतातल्या कोणीतरी उद्योगपतीनं आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला 450 कोटी रुपयाचं विमान भेट दिलं होतं. आणि ती घटना वाचून मला माझा ऊर, माझी छाती अभिमानानं भरून आली की मी किती श्रीमंत देशात जन्म घेतला आहे, जिथं बायकोच्या वाढदिवसाला 450 कोटी रुपयाचं विमान भेट देतात. अशा प्रचंड श्रीमंत अशा देशामध्ये मी जन्म घेतलेला आहे म्हणून मला अभिमान वाटत होता. माझी छाती 56 इंचापेक्षाही जास्त फुगून आलेली होती. आणि त्याच पानावर खालच्या बाजूला एक कॉलमची बातमी होती की मराठवाड्यातल्या आमच्या जालना जिल्ह्यामध्ये लग्नाला आलेल्या 3 मुली त्यांना कसं उजवायचं, त्यांची लग्न कशी करायची, म्हणून आई, वडील आणि 3 मुली अशा 5 जणांनी विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली होती. आणि मला प्रश्न पडला, कविता जन्मते कुठून, मला प्रश्न पडला की माझा देश हा आहे की हा आहे. म्हणजे जिथं बायकोच्या वाढदिवसाला 450 कोटी रुपयाचं विमान भेट देणाऱ्याचा देश माझा आहे, की मुलींची लग्न कशी करायची म्हणून विहिरीत उडी टाकून आत्महत्या करणाऱ्या लोकांचा देश माझा देश नेमका कोणता आहे, या शब्दातून ही कविता जन्मलेली. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी ती साम टीव्हीवर ऐकवली होती. आपल्यापैकी कदाचित अनेकांनी ती ऐकली असेल की आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या. ते दृश्य पाहिल्यानंतर सुचलेली कविता की आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या, ठेगळाला ठेगळं जोडण्यातच आमच्याही जिंदगी गेल्या. आमच्या कित्येक पिढ्या मातीत राबून मातीत गेल्या, ठेगळाला ठेगळं जोडण्यातच आमच्याही जिंदगी गेल्या. 25 वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता आणि आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता. 25 वर्षांपूर्वी तुम्ही पेट्रोल पंपावर नोकरी करत होता आणि आज बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देता. तुमची भरभराट झाली याचा आम्हाला अभिमान वाटतो. अरे तुमचा सन्मान आम्हाला आमचाच सन्मान वाटतो. पैसा तुमचा, बायको तुमची, याचा कुणाला इन्कार नाही. कोण कुणाला काय द्यावं हेही सांगण्याचा अधिकार नाही. अरे पण ज्या देशात वर्षाकाठी लाखभर शेतकरी आत्महत्या करतात, जिथं कित्येक कळ्या उमलण्याआधीच कुस्करल्या जातात, हजारो जणी आईच्या गर्भातच ठार केल्या जातात, पोट कसं भरायचं म्हणून काही जण अजन्म कुंवारे जळतात, तर मुलींना कसं उजवायचं म्हणून काही जण विहिरीत उडी टाकून आत्महत्या करतात. तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभर हटत नाही. मुंबईला 6,500 कोटी रुपयाचा बंगला बांधलेला आम्ही पाहून आलो मुद्दाम. वर स्विमिंग टँक आहे, हेलीपॅड आहे, 3 लोकांसाठी बांधलेला तो महाल पाहिला, हरकत नाही. पण त्याच्या बाजूच्या सगळ्या आजूबाजूला झोपड्या आणि त्या झोपड्यात अंग खाजवत पोटपाटीला लागलेली लेकरं फिरत असलेले, आणि ही विसंगती पाहून की तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही, पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. की तुमच्या महालावर विमान उतरताना आमची नजर क्षणभरही हटत नाही, पण आजूबाजूला दाटलेला अंधार बघून तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. तुम्हाला वाटतं की क्रिकेटपटूंना मिठ्या मारताना आम्हाला कोणी पाहत नाही. पण करवलीचा पदर घसरला की वऱ्हाड बावचळ्याशिवाय राहत नाही. विचार करा, गरिबांची अशी मजाक उडू नका. संस्कार आणि संस्कृतीला असे पायदळे तुडू नका. याद राखा, तुमचं हे असं सुरू राहिलं तर एक दिवस असा येईल की तुमचंच तेल आग लिहून तुमच्याच महालाकडे धावत येईल. मला आशा आहे की ही कविता आपल्याला ऐकायला आली असेल आणि कदाचित आवडली असेल. आमचे नांदेडचे मित्र साईनाथ रहाटकर पण आहेत,
नमस्कार सर, आपण खूप दिवसांनी आलात, खूप आनंद झाला, धन्यवाद सर। आपल्यालाही बोलून आपली कमेंट वाचून मला आनंद झाला। तर कमेंट येत नसल्यामुळं मी नेहमी असा संभ्रम अवस्थेत आहे की नेमका आपला आवाज पोचतो आहे की नाही, किंवा लोकांना आवडत आहे की नाही। तर स्वप्न, चला काही स्वप्न विणूया हा जो विषय दिला, याचं कारणच हे होतं की माणसानं जर ठरवलं तर अशक्य काहीच नाही, याचं जिथं जागतं उदाहरण आहे। मी स्वतः 3 वर्षांपूर्वी एक चॅनल सुरू केलं माय मराठी नावाचं। उदय डोंगरे सरांची मेसेज आलेले, खूप छान, म्हणून धन्यवाद उदयजी। तर माय मराठी नावाचं एक चॅनल सुरू केलं मोबाईलवर, यूट्यूबचं चॅनल। त्यावेळेस मला सगळे हसायला लागले की हा काय वेड्यासारखं करतो आहे, काय नेहमी मोबाईलमध्ये काय बघत बसतो आहे, काय चाललं आहे, हे काय आपलं काम आहे का? घरचेसुद्धा, म्हणजे घरचे बाहेरचे मित्र सगळेच म्हणजे हसायला लागले की हा करतो। आज ते चॅनल 8.5 कोटी लोक बघतात 3 वर्षामध्ये, 8.5 कोटी। आणि माझ्या हातून, चॅनलच्या माध्यमातून किमान 500 जणांना रोजगार मिळाला, ज्यांना कोणी गल्लीत ओळखत नव्हतं असे दिल्लीपर्यंत त्यांची ओळख करून देण्याचं काम चॅनलनं केलं। कर्नाटक बाउंड्रीवर उदगीर तालुक्यामध्ये गाव आहे कल्लूर नावाचं। मी उदगीरच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये गॅदरिंगचा उद्घाटक म्हणून गेल्या वर्षी गेलो होतो। माझं भाषण ऐकल्यानंतर अनिल गव्हाणे सर म्हणतात की शेतकऱ्यांच्या वास्तव वेदनेची कविता सादर केली, धन्यवाद सर, आपण दाद देता, आपण ऐकता, शेतकऱ्यांची दाद ऐकता, गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे। संजय शिंदे सर म्हणतात की खूप छान सुरुवात केली, धन्यवाद सरजी। साईनाथ राहटकर, खूप विचार कवितेत छान, धन्यवाद सर। तर उदगीरला मी मागच्या वर्षी गॅदरिंगच्या, शिवाजी महाविद्यालयाच्या गॅदरिंगच्या उद्घाटनाला गेलेलो असताना माझं भाषण संपल्यानंतर एक मुलगी तिथली MA वगैरे शिकणारी आली आणि मला म्हणाली की सर, माझ्या आजीनं 350 गाणी लिहिलेली आहेत, ती एकही दिवस शाळेत गेलेली नाही। बरं, नुसते गाणे लिहिले नाही तर आज वयाच्या 73व्या वर्षी त्या माझ्या आजीला ते गाणे मुखपाठ आहेत, माझ्या आजीने तिला चाली लावलेल्या आहेत। मला हे अचंबा वाटला ऐकून की असं असू शकतं का, 73 वर्षाच्या निरक्षर बाईला, म्हाताऱ्या बाईला इतकी स्मरणशक्ती असू शकते का? मग मी अस्वस्थ झालो, मी तिला म्हणालो मी तुझ्या गावाकडे येणार आहे, चल तू। आणि ती गॅदरिंग झाल्यानंतर तिला गाडीत बसून आमचे उदगीरचे कवी मित्र आनंद कदम सर, आम्ही असे दोघं चौघजण डोंगरा डोंगरा दऱ्या दऱ्याने त्या गावात गेलो। लाईट नव्हता गावामध्ये, आपल्याकडं कॅमेरा, मग ते कंदील लावून, पाठीमागं अशी शाल लावून आम्ही रात्री शूट केलं। ते 20-25 मिनिटाची एक मराठवाड्याची बहिणाबाई नावाचे एक आम्ही एक मस्त एक क्लिप तयार केली आणि चॅनलवर टाकली आणि ती इतकी व्हायरल झाली, इतकी व्हायरल झाली की त्या जनाबाई पाटील नावाच्या आजीबाईला महाराष्ट्र शासनाला पुरस्कार द्यायला भाग पाडलं। इतकंच नव्हे तर ZTV नवदुर्गा पुरस्कार त्या आजींना मिळाला, म्हणजे म्हातारपणे यापेक्षा कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील या माय मराठीच्या माध्यमातून आपण केलेले। आणि जे लोककलावंत आहेत, मी ठरवलं की आपण चॅनल काढायचं म्हणजे काय काढायचं, काहीतरी कुठले तरी वातरटपणा करून मुलामुलीचे कॉल रेकॉर्ड करून टाकून प्रसिद्धी मिळवायची का? आता ही लोककला, आता इकडं आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये एक तांदूळवाडी नावाचं गाव आहे, तिथं 80-85 वर्षाचे 2-3 म्हातारी माणसं आता शिल्लक आहेत। त्यांच्याकडं पद नावाचा एक लोककला प्रकार आहे गायकीचा, मला कळालं की पद त्यांना पाठ आहेत आणि आता त्यांचं आयुष्य सरत आलेलं आहे। आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत की पद काय होतं, ज्या पदांनी देशाला स्वातंत्र्य करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे। म्हणजे त्यावेळेस अशी काही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं, आपण बोलू शकत नव्हतो, पण त्या पदाच्या माध्यमातून, सांकेतिक भाषेतून लोकांना संदेश दिले जायचे की सध्या काय घडामोडी होत आहेत आणि लोकांनी ते ओळखून घ्यायचं। अगदी त्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या समोर आमचे सदानंद भोयनवाड पण आलेले आहेत, आमचे मित्र इंजिनियर, नमस्कार म्हणतात, नमस्कार सदानंद। तर ते पद नावाची लोककला आपल्या माय मराठीच्या माध्यमातून आपण जिवंत केली, आता ती शेकडो वर्ष तशीच राहणारी आहे। येणाऱ्या पिढ्या ज्यावेळेस विचारतील की आपल्याकडे पद नावाचा काय प्रकार होता तर त्याला क्लिक केलं तर ती, म्हणजे
प्लॅन केला तुम्ही, विचार करून जर कुठल्या गोष्टी केल्या तर मी सवंग प्रसिद्धीसाठी काहीतरी असं करू शकलो असतो, पण मला त्यात आनंद मिळाला नसता. मला आज आनंद असा मिळाला की मी अनेक लोककलांचं जतन केलं चॅनलच्या माध्यमातून, अनेक लोककलावंतांना रोजगार दिला, पोट भरण्याचं साधन उपलब्ध करून दिलं, आणि हे यातला जो आनंद असतो त्याचं मोल करता येत नाही. अर्थात आनंदाबरोबर अर्थार्जनसुद्धा असतं, आपल्यालाही होतं. म्हणजे बघा, सगळंच अलबेल असतं, स्वतःचंही चालतं, आपण इतरांचेही संसार चालू. म्हणजे थोडासा प्लॅन केला, स्वप्न विनत राहिलं, तर ते स्वप्न साकारण्यासाठी फारशी अडचण येत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. अभिजित देशमुख सर आहेत, आपण खूप छान कविता माझ्या शेतकऱ्यांबद्दल मांडली, आपले खूप खूप अभिनंदन व आभार. अभिजितजी आपलेही आभार, आपण ऐकलात, दाद दिलात, आपल्याला आवडली, आणि ही तुमची आवडच आम्हाला लिहायला प्रवृत्त करते, भाग पाडते की नाही आपण काहीतरी. कारण कवी म्हणजे कसं असतं, कविता हे एकांतात लिहिलेलं समूहाचं गाणं असतं असं म्हणतात. आपण इतरांची दुःख मांडायची असतात, आपली दुःख समजून. हां, आणि आत्ता सध्या विश्वास ठेवावा असा एकमेव प्राणी आहे तो म्हणजे कवी. नाही तर बाकी सगळं आनंदी आनंद सुरू आहे. तुम्ही बघताय सध्या काय चालू आहे, मीडिया कोणीकडे जाते, संजय शिंदे सर म्हणजे आता त्यावर न बोललेलं बरं, पण कवी एकच असा आहे की ज्याच्याकडून समाजाला अपेक्षा आहे. आणि मराठी कविता तर गेल्या अनेक शतकांपासून वेगवेगळ्या रूपातून आली, पण सातत्यानं लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करण्याचं. रवींद्र नील सर पण आलेले आहेत, नमस्कार म्हणतात. नमस्कार रवींद्रजी, कसे आहात? तर कविता मात्र, आणि मराठी माणसाला मराठी कवितेवर प्रचंड विश्वास आहे, प्रचंड विश्वास आहे. तुम्हाला तीन ओळींची कविता सांगतो मुक्त छंदातली. एका शहरामध्ये दोन समाजामध्ये दंगल झाली, दोन गटांमध्ये दंगल झाली, रक्तपात झाला, आणि त्या दंगलीनंतर लिहिलेली तीन ओळींची कविता आहे. त्या तीन ओळीमध्ये किती ताकद आहे बघा. अंकुश भिसे सर पण आहेत, खूप छान म्हणतात, धन्यवाद सर अंकुशजी. दंगलीनंतर लिहिलेली तीन ओळींची कविता, ती कविता अशी होती की हाच तो व्यक्ती 10 फटके मारायला दंगल यानं केली. हाच तो व्यक्ती 10 फटके मारायला दंगल यानं केली, आणि हा पुढारी 25 फटके मारायला दंगल यानं घडविली. बघा तीन ओळीची कविता, की हाच तो व्यक्ती 10 फटके मारायला दंगल यानं केली, आणि हाच तो पुढारी 25 फटके मारायला दंगल यानं घडविली, आणि हा कवी 100 फटके मारायला, आणि हा कवी 100 फटके मारायला हा असताना शहरात दंगल कशी झाली. बघा तिसरी ओळ किती महत्त्वाची आहे, म्हणजे आमचे गझलगुरु मुकुंद राजपंके दादा पण आहेत, नमस्कार म्हणतात, नमस्कार गुरुजी. म्हणजे मराठी माणसाला इतका मराठी कवितेवर विश्वास आहे की ज्या शहरामध्ये, ज्या गावामध्ये कवी राहतात, ज्या शहरामध्ये कवी राहतात, त्या शहरातल्या लोकांच्या मनामध्ये असे विध्वंसक विचार येऊच शकत नाहीत, इतका मोठा प्रचंड विश्वास मराठी कवितेवरती आणि कवीवरती आहे. अहो इतकंच काय, माझ्या महाराष्ट्रभरातले 20 लाख 25 लाख माझे शेतकरी कष्टकरी मायबाप 400-500 किलोमीटर जाऊन साक्षात पंढरीच्या विठोबाच्या समोर, विठ्ठलाच्या ईश्वराच्या समोर दोन कवींचा जे जयकार करतात, त्यांचे ग्रंथ डोक्यावर ठेवून, ते दोन संत कवी म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, किती मोठा सन्मान आहे कवींना. आणि म्हणून कवींनी आता जागलं पाहिजे, कारण आता हेच वातावरण आहे तुम्हाला मला लिहिण्यासाठी काहीतरी, इतके प्रश्न निर्माण झालेले आहेत. कारण डरा हुआ कवी मरा हुआ समाज पैदा करता है, लक्षात ठेवा, डरा हुआ कवी मरा हुआ समाज पैदा करता है. म्हणून आपण भ्यायचं नसतं, कवीनं भ्यायचं नसतं, कारण तुमच्या माझ्यावर लिहिणाऱ्यांच्यावर फार मोठी जबाबदारी असते. या निरंकुश बनत चाललेल्या सत्ताधीशांना अंकुश ठेवण्याचं काम या लेखणीतून, कवितेच्या माध्यमातून आता मुकुंद राजपंके आलेले आहेत, जे की माझे आदर्श आहेत, ज्यांचं लेखन, ज्यांचं जगणं, ज्यांचं बोलणं वागणं मी आत्मसात केलं आहे, माझ्यावर प्रभाव आहे मुकुंदराज पंडितचा, माझं आवडतं व्यक्तिमत्व. आणि आमच्या विद्यापीठात आमच्या दोघांच्याही अभ्यासक्रमाला गजला आहेत, गुरुची आणि शिष्याची, आणि मला वाटते दोघांच्याही SL आहेत बहुतेक. आणि दोघांच्याही कविता कशा, गजला कशा, वेगवेगळ्या असे विषयांच्या आहेत. मुकुंददादांची गजल आहे की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली, अनेक पश्चिम महाराष्ट्रातल्या शाळा कॉलेजांमध्ये प्रार्थना म्हणून गायली जाते, की किती मोठा संदेश देणारी गजल आहे ती.
की माझ्या वडिलांनी तुमच्या वडिलांना त्रास दिला म्हणून तुम्ही मला द्यायचा, मग तुम्ही मला दिला म्हणून माझ्या लेकरांनी तुम्हाला द्यायचा, अरे हे कुठपर्यंत चालायचं? देशाचा विचार करायचा की नाही? माजी राष्ट्रपती महामहिम अब्दुल कलाम साहेबांनी देशाला महासत्ता बनवायचं स्वप्न पाहिलं आणि तुम्ही आम्ही एकमेकांना, ही एक पिढी आम्ही तुम्हाला त्रास दिला की तुमचे मुलं आमच्या मुलाला त्रास द्यायचे, हे कुठपर्यंत चालायचं? हा विश्वव्यापी विचार मांडणारी गजल आहे की घरनव्याने पुन्हा मांडली पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. आता हे विसरून गेलं पाहिजे, काय झालं गेलं विसरून आता एक नव समाज प्रेमळ, नव बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की द्वेषाला द्वेषाने उत्तर देण्याऐवजी जर शत्रूलाही प्रेमाने जिंकले तरच एकमेकांवरती निस्सीम प्रेम करणारा प्रेमळ नव समाज निर्माण होईल. आणि म्हणून मुकुंदाची ही भूमिका मला आवडते, माझीही तीच भूमिका आहे की आता मेलेले मुर्दे उघडत खोदत बसल्यापेक्षा आपण नव समाज निर्माण करूया, एक नवं वातावरण निर्माण करूया, आणि त्या दृष्टीने लिहिण्याचा प्रयत्न असतो तो मुकुंददादाची ती गजल आहे. आणि मग त्यांचा आदर्श घेऊन मी मुकुंददादाचे मला आवडणारे अनेक गजला आहेत अनेक, आणि त्यांचं नुसतं वाचन केलं तरी माझ्यासारख्याला 200-300 गजला सुचतात, कारण त्या विचारांचा प्रभाव आपल्यावर राहतो की आपली सामाजिक आपलं भान राहतं की आपण काय भान ठेवून लिहिलं पाहिजे. एक मोठी गायिका, आता तिचं नाव घेणं योग्य होणार नाही, पण ती म्हणाली होती की मी बाबासाहेब आंबेडकरांवरची गाणी गाणार नाही. आणि आश्चर्य वाटलं लोकांना की ही कसली गानकोकिळा, कलावंतामध्ये जात धर्म असतं का हो? आज तर वारीमध्ये सुद्धा बाबासाहेबांच्या गाणे लोक वारकरी गायला लागलेत, आपण क्लिप पाहिले असतील. आणि ती इतकी मोठी गायिका म्हणते की मी बाबासाहेबांवरची गाणे लिहिणार नाही, त्यावेळेस मुकुंददादानं तिला कुठले शिवे दिले नाहीत. म्हणजे संयत विद्रोह काय असतो, संयत विद्रोह काय असतो हे मुकुंदाच्या गजलांमधून कवितांमधून त्यांनी शिवी दिली नाही, फक्त लिहिलं की मी म्हणालो वेदनेला जात नाही, की मी म्हणालो वेदनेला जात नाही, ती म्हणाली त्या विना मी गात नाही. दादा पुढचा शेर तुम्ही टाईप करून इथं पाठवा, मला का एवढा शेर लक्षात राहतो. दरम्यानच्या काळात अनेक कमेंट आलेले आहेत. अनिल गव्हाणे सर म्हणतात की वास्तवतेचे भान देणारे विचार. अभिजित देशमुख म्हणतात की मी पण माझ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शेतकरी शुगर हा कारखाना उभा केला, तो सोनपेठ तालुक्यात उभा आहे, पण थोडासा त्रास झाला, पण परमेश्वर आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. नक्कीच आपला खरंच अभिमान वाटतो सर, आम्हाला पण अभिमान वाटतो. आपला मुक्त संवाद लाईव्ह यांची काहीतरी कमेंट आहे. मुकुंददादाची कमेंट, तुम्ही लिहिता बोलता त्यातून थकल्या भागल्या मनालाही बळकट येते राजे. अगदीच अगदीच बरोबर आहे मुकुंददादा. मुक्त संवाद लाईव्ह प्रतीक माधुरी ओम प्रकाश कोकडे सर बढिया म्हणतात, धन्यवाद प्रतीकजी. अभिजित देशमुख सर, राजपंके सर आपला नंबर प्लीज, राजपंके सरांनी नंबर दिलेला आहे. हां, आणि त्याच अभ्यासक्रमात माझी गजल आहे, म्हणजे गुरुची आणि शिष्याची गजल एकाच अभ्यासक्रमात एकाच विद्यापीठात असणं हे माझ्यासाठी तरी फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर माझी गजल कोणती आहे, मुकुंददादांचं ऐकून मार्गदर्शनातून मी गजल लिहिली गावावर, छोटी छोटी गावं असतात नाही आपली खेडी. गजल उर्दूमध्ये हिंदीमध्ये होती तोपर्यंत साकी पैमाना मैखाना वगैरे अशा गोष्टी चालायच्या गजलेमध्ये, ती मराठवाड्यात आली, मुकुंदाला सापडली आणि मुकुंदांनी त्या गजलेच्या विषयाची व्याप्ती इतकी वाढवली. गाव हा गजलेचा विषय होऊ शकतो का नाही का? तर मी गावावर गजल लिहिली होती कारण माझी आजी सांगायची, माझी गावातली म्हातारी माणसं सांगायची, आणि मी पाहिलेच स्वतः की इतके तत्वाचे लोक होते देशमुख सर, अभिजित देशमुख सर अगोदर खेड्यात लोक, की एका विचाराशी बांधलेले होते, एक विचारांची नाळ त्यांच्या मनावर प्रभाव. समजा एखादा काँग्रेसचा असेल तर तो मरेपर्यंत काँग्रेसचाच राहायचा, आणखी कुण्या पक्षाचा असेल त्याच पक्षाचा राहायचा. दुसरीकडं मत देणं म्हणजे त्या काळात शब्द होता मुकुंददादा की मी अजून दुसरीकडं मत देऊन बाटलो नाही बापू म्हणायचे. बाटणे म्हणजे त्यांना वाटायचं की मी या विचारांचा आहे आणि मी तिकडं जर मत दिलं तर मी बाटल्यासारखं होईल. बाटणे हा शब्द पूर्वी कशासाठी वापरायचा तुमच्या लक्षात द्यायचा. इतके तत्वांशी जोडलेले, कोणी कोटी रुपये दिले तरी फुटायचे नाहीत. दुर्दैवानं आज आम्ही शिकलो होत, सुधरलो होत, पण 400-500 रुपये दिले, एक बाटली दिली एवढी की सकाळी एका टोकाला असले की लगेच दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या टोकाला, म्हणजे याला वैचारिक रंडीबाजी आम्ही म्हणतो बैठकीत बसल्यानंतर मुकुंददादा आपण.
म्हणजे काही तत्व नाही जगण्याची, कुठलं काहीच राहिलं नाही. म्हणून मी कविता लिहिली, गझल लिहिली होती त्यावेळेस, की आता जी अभ्यासक्रमात जी आहे आपल्या आमच्या विद्यापीठात, की माणसांचे भाव व्हावे का अशी झाली तर गावे, आमच्या दोघांच्या गझला जे अभ्यासक्रमाला आहेत, की माणसांचे भाव व्हावे का अशी झाली तर गावे, की भामट्यांचे नाव व्हावे का अशी झाली तर गावे. 28 मात्रांची गझल आहे, की मला पूर्ण नाही आठवणार 14-15 शेरची आहे, पण जेवढे आठवतील तेवढे सांगतो, की माणसांचे भाव व्हावे का अशी झाली तर गावे, भामट्यांची नाव व्हावे का अशी झाली तर गावे, की पांडवांना पाय ठेवा यास भूमी आज नाही. शेर आहे, पांडव आणि कौरव म्हणजे नीती आणि अनितीचं प्रतीक असं समजा आपण, की पांडवांना पाय ठेवा यास भूमी आज नाही, कौरवांचे डाव व्हावे का अशी झाली तर गावे, की कौरवांचे डाव व्हावे का अशी झाली तर गावे, की शेतमालाची कुणाला राहिली का खंत सांगा, की शेतमालाची कुणाला राहिली का खंत सांगा, सत्यही बेभाव व्हावे का अशी झाली तर गावे, की पुढचा शेर असा आहे, की पालखीला राखण्याला चोर सारे नेमलेले. आता ग्रामीण भागातली पालखी म्हणजे ग्रामपंचायत असेल, सोसायटी असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल, सरपंच, जे कुणी असतील ती पालखी लोकशाहीची आहे, की पालखीला राखण्याला चोर सारे नेमलेले, आंधळेच ठराव व्हावे का अशी झाली तर गावे. आणखी पुढचा शेर असा आहे, की सुंदराचा चेहरा ना राहिला हा गाव बापू, म्हणजे महात्मा गांधी खेड्याकडे चला म्हणायचे, तर त्यांना उद्देशून आहे की आता तुम्हाला अभिप्रेत असलेला, तुम्हाला अपेक्षित असलेला गावाचा चेहरा राहिलेला नाही बापूजी, महात्मा गांधीजी. की सुंदराचा चेहराला राहिला हा गाव बापू, खोल इतके घाव व्हावे का अशी झाली तर गावे. मक्ता आहे शेवटचा, मधले शेर आठवत नाहीत मला आता, की मक्ता असा आहे, की जिंकण्याची जिद्द राजा का कुठे हरवून गेली, तू तर इतका आशावादी होतास, तू तर प्रचंड आशावादी होतास, पण असं थकल्यासारखा हरल्यासारखा का बोलतोयस, की जिंकण्याची जिद्द राजा का कुठे हरवून गेली, सारखे पाडाव व्हावे का अशी झाली तर गावे, माणसांचे भाव व्हावे का अशी झाली तर गावे, अशी गझल अभ्यासक्रम प्रतीक कुकडे सर म्हणतात, की कौरवांची डाव झाली का अशी झाली तर गावे. धन्यवाद सर, आपल्याला हा शेर आवडला त्याबद्दल. तर मी फॉलोअर आहे मुकुंदराज पंके सरांचा, अर्थात मला त्याचा अभिमान आहे, आणि तेही मला आपला शिष्य समजतात याचाही मोठा आनंद आहे, आणि आम्ही मित्र आहोत. गुरु म्हणजे असे काही गेले की पाया पडायचे असे गुरु नाहीत, एक भावासारखे मित्र आहोत. अंबाजोगाईमध्ये माझे 1000 नातेवाईक असतील रक्ताचे, तिथले देशमुख मंडळी, लोमटे मंडळी, माझी मुलगी आहे, माझी म्हणजे रक्ताचे नातेवाईक आहेत, पण अंबाजोगाईमधून जाताना त्या कुणाचीच आठवण येत नाही, पण मुकुंदची भेट नाही झाली तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. हे नातं आहे आमचं, म्हणजे आईचं आणि शाईचं नातं म्हणतात ना, आईचं नातं हे आपोआप निर्माण झालेलं असतं, म्हणजे माझ्या आईचा भाऊ हा माझा मामा असतोच, त्यासाठी मला काही विशेष प्रयत्न करायची गरज नाही, माझ्या आईची मुलगी ही माझी बहीण असतेच, त्यासाठी प्रयत्न करून नातं ठेव करायची गरज नाही. पण शाईचं नातं जे असतं, त्या शाईचा नातेवाईकापैकी माझा सर्वात जवळचा नातेवाईक म्हणजे मुकुंद राजपंके सर, की त्यांना नाही भेटतं आंबेजोगाईने गेलं तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तर माझे असे शाईचे नातेवाईक मला या कवितेनं गझलेनं महाराष्ट्रभर दिले. 20 वर्षात फार कमी प्रसंग असे आले असतील की कुठल्या लॉजवर राहावं लागलं असेल, कुठल्या हॉटेलवर राहावं लागलं असेल. आता कुठं समजा कोल्हापुरात जायचं असलं की 1-2 दिवस अगोदर पोस्ट टाकली की मी फलाण्या 26 तारखेला कोल्हापूरच्या फलाण्या महाविद्यालयात विद्यापीठात जात आहे, तर मला 100 फोन येतात, अरे तू माझ्याकडे थांब, तू माझ्याकडे ये. हे शाईचे नातेवाईक आहेत, 18 पगड महाराष्ट्रभर मिळून दिलेले या कवितेनं. म्हणून कवितेला कसं विसरू, कविता माझी श्वास आहे. अनेक जण म्हणतात की चॅनलमध्ये इतका गुंतलायस मग कविता कुठं, तर त्यांना सांगतो की चॅनल ही माझी जिद्द होती, ती मी पूर्ण केली, कविता हा माझा श्वास आहे, श्वासाशिवाय कसा जगू शकेन. मुकुंददादा, अभिजित देशमुख सर, प्रतीक सर, खोल इतके घाव व्हावे का अशी झाली तर गावे, धन्यवाद सर. भास्कर निर्मळ सर आमचे कवी मित्र आलेले आहेत, क्या बात आहे सर. आपली भेट होऊन BSNL आणि आकाशवाणी नांदेडच्या
संयुक्त विद्यमाने नांदेडला एक फार मोठा कुसुम सभागृहामध्ये कवी संमेलन घेतलेलं होतं. त्याचं सूत्रसंचालन माझ्याकडे होतं आणि त्यात निमंत्रित कवी आमचे भास्कर निर्मळ सर होते. नावाप्रमाणेच निर्मळ आमच्या फुलारी सरांनी काल त्यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा सर. आणि किती दिवसाने आपली भेट होते प्रत्यक्ष जर नाही झाली तर कदाचित प्रत्यक्ष भेट ही लवकर होईलच, आतूर आहे आपल्या भेट. रवींद्र नील सर खूपच छान म्हणतात मुकुंद राजमुखी का अशी झाली गावी झाली तर गावे. चंद्रकांत भोसले सर पण आलेले छान म्हणतायत आपण जिव्हाळ्याचे मित्र आहोत हा धागा जिव्हाळ्याचा आहे राजे. अगदीच मुकुंददादा, हृदयस्पर्शी भावस्पर्शी गझल सादर केली सरजी. भास्कर निर्मळ सर अनेक कमेंट आले आहेत, मला क्षमा करा ते पास होत नव्हत्यावर. गावांची सर्वच क्षेत्रात विषण्ण असं वातावरण आहे. अगदी अगदी बरोबर आहे सर. तर म्हणून मी हा विषय दिला की चला काही स्वप्न येऊन हा विषय द्या, कारण त्याचं ज्वलंत उदाहरण मी आहे. मी स्वप्न पाहिलं होतं त्यावेळेस अनेक जण हसायचे की असं कुठं होतं का, पण आज शाईचे नातेवाईक इतके आहेत इतके आहेत. कुणीतरी लिहिलं होतं चार ओळी जीवनासंदर्भातल्या चार ओळी की पावसानं घर पडलं जुनं झालं म्हणून. चारच ओळीमध्ये जीवनाचा सार मांडला होता की पावसानं घर पडलं जुनं झालं म्हणून, पाऊस ही खूप रडला घर पडलं म्हणून. म्हणजे बघा, घराला इथल्या आलेल्या प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूला जायचंच आहे, अमर राहण्यासाठी कुणी आलेलं नाही. आणि घराला पाडण्यासाठी पावसाकडे ड्युटी दिलेली आहे, समजा निसर्गानं म्हणा ईश्वरानं म्हणा, की पावसानं घर पडलं जुनं झालं म्हणून, पाऊस ही खूप रडला घर पाडलं म्हणून. म्हणजे तुम्हाला मला अजरामर होण्यासाठी आपण आलेलो नाहोत, अमर होण्यासाठी आलो नाही. आपल्याला एक दिवस जायचंच आहे, पण ज्या दिवशी आपण गेलो आपल्याला नेणाऱ्याला सुद्धा रडू आलं पाहिजे की आपण किती चांगल्या माणसाला घेऊन चाललो त्यार आपली ड्युटी जरी असली. तसं मला ह्या कवितेनं इतके नाही इतके नातेवाईक दिलेले आहेत शाईचे की मला खात्री आहे की मी गेलो हे कळालं तर किमान 4-5 हजार तरी जणांच्या डोळ्याला अश्रू आलेले असतील. त्यातले कुणीच माझ्या जातीचे नसतील धर्माचे नसतील. किती मोठे उपकार आहेत मुकुंददादा आपल्यावर कवितेचे, नाही का. तर सुरुवातीला मी म्हणालो होतो की मराठवाड्यातला आहे मी, लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरचा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महोदय म्हणतायत निर्मळ सरांना आमचे मुकुंददादा. अमोल बाबळे सर पण आलेले आहेत छान म्हणतायत धन्यवाद अमोलजी. तर हा झाला एक भाग. मी सुरुवातीला म्हणालो होतो की मराठवाड्यातल्या लोकांना स्वप्न पाहणं शिंदे सर हे काही फार साधी सोपी गोष्ट नाही. मराठवाड्यातल्या लोकांकडे बघण्याचा पुण्या मुंबईच्या लोकांचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही मुकुंददादा. आपण अनेकदा पाहिलेलं आहे, नेहमी लिहित असताना म्हणतात की काय रे तुमच्या कवितेमध्ये अलंकारिक भाषा नाही, भाषेचं सौंदर्यशास्त्र तुम्हाला कळत नाही, फलानं कळत नाही, बिस्तानं कळत नाही. पुण्याची एक माझी साहित्यिक मैत्रीण नेहमी अशी उपहासानं म्हणायची की तुम्ही मराठवाड्यातल्या लोकांना तर म्हणजे काय कसं लिहिता काय लिहितात काय नाही. अरे लिख लिख कर कागजों की जिस्म काले कर दिए, हमने अपने सारे जज्बात कविता के हवाले कर दिए. आम्ही जे जगतो ते लिहितो, पण तिला उत्तरं देत बसलो नाही. कारण मनमोहन सिंह आपले म्हणाले होते, त्यांच्यावर विविध आरोप व्हायला लागले होते त्यावेळेस, की हजारो जवाबोंशी अच्छी है खामोशी मेरी. ग्रेट मॅन, की हजारो जवाबोंशी अच्छी है खामोशी मेरी, वरना न जाने कितने सवालों को बेआबरू होना पड़ता. मग त्या निरर्थक प्रश्नांना उत्तर देत बसण्याऐवजी त्या मैत्रिणीला मी कविता लिहूनच उत्तर दिलं मुकुंददादा, तुम्हाला माहीत आहे. आणि त्या कवितेनंतर मात्र तिनं हा प्रश्न आपल्या मराठवाडा विदर्भाच्या लोकांसाठी कधी विचारला नाही. आणि किंबहुना नंतर 10-5 कार्यक्रम दिले तिने पुण्याला, तर ती कविता तुम्हाला ऐकवतो मुक्त छंदातली. की नेहमी म्हणायची की तुम्ही मराठवाड्यातली कसे लिहिता रे, तुमच्या भाषेला सौंदर्य नाही, अलंकारिकता नाही, काय की नाही. अगं म्हणलो कशाची अलंकारिकता, तर तिच्यासाठी कविता मी लिहिली होती. अर्थात सगळ्यांसाठीच आहे की मोसमी तर सोडच, जिथं अवकाळी पाऊस देखील पडायला धजत नाही अशा भकास प्रदेशाचा मी रहिवासी मुकुंददादा. की मोसमी तर सोडच, जिथं अवकाळी पाऊस देखील पडायला धजत नाही अशा भकास प्रदेशाचा मी रहिवासी. रात्रंदिवस राब राब राबून राकट बनलेल्या चमड्या आणि पायात खुरपं हातावर घट्टे घेऊन मिरवणारेच आहेत माझ्या अवतीभोवती.
रात्रंदिवस राब राब राबून राकट बनलेली चामड्या आणि पायात खुरपं हातावर घट्टे घेऊन मिरवणारेच आहेत माझ्या अवतीभोवती. तूच सांग मला कसे समजेल शब्दांचे सौंदर्यशास्त्र. तूच सांग मला कसे समजेल शब्दांचे सौंदर्यशास्त्र. ना शिक्षणाचा गंध ना साहित्याचा वारसा, जगलेले अनुभव हाच तर आमचा आरसा. ना शिक्षणाचा गंध ना साहित्याचा वारसा, जगण्याचे अनुभव हाच तर आमचा आरसा. पोट पाठीला लागलेल्यांना कशी जमेल अलंकारिकता. पोट पाठीला लागलेल्यांना कशी जमेल अलंकारिकता. माझी कविता कविता नाहीच, माझी कविता कविता नाहीच, मापात पाप करणाऱ्यांसोबतचा लढा आहे हा मुकुंददादा. माझी कविता कविता नाहीच, मापात पाप करणाऱ्यांसोबतचा लढा आहे हा. याला आत्मक्लेश म्हण, अथवा तुझ्या सोहळ्या भाषेतच सांगायचे तर प्रताडणा म्हण याला. माझी कविता कविता नाहीच, मापात पाप करणाऱ्यांविरुद्धचा लढा आहे हा. मापात पाप करणाऱ्यांविरुद्धचा लढा आहे हा. संजय शिंदे सरांची कमेंट आली आहे, खूप छान कविता सर. प्रतीक कुकडे सर म्हणतात की पाऊसही खूप रडला जुनं झालं म्हणून. वा धन्यवाद सर्वांचे आभार. मुकुंद दादांची पण कमेंट आलेली आहे. तर मला त्यांनी संयोजकांनी अर्धा ते एक तासाची वेळ दिली होती. मला वाटतं आणखी 5-10 मिनिट बोलायला हरकत नाही तुम्ही जर बोर होत नसाल तर. कारण आमचं असं असतं बाबा, एकदा बोलायला सुरू केलं की मुकुंद दादा असतील आमचे. आता प्रत्येक ग्रुपवर ते यायला लागलेत. बघतोय मी ते किती वेळ बोलले तर कुठं 2 तास, कुठं 2.5 तास, आणि तरी त्यांना वाटतं अरे मी फार कमी बोललो. मला माझंही तसंच आहे. कारण विषयच इतके आहेत, वेदनाच इतके आहेत, किती मांडायला तास 2 तास पूर्ण शक्यच नाही मुकुंदाला. इतकं मोठं गाठोड आहे, इतकं मोठं व्यवस्थेनं दिलेलं ओझं आहे. ते ओझं हलकं करण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे सोशल मीडिया किंवा समाज माध्यम. आता मला वाटतं वेळेची मर्यादा असल्यामुळं आपण आणखी एखादी कविता घेऊ. क्या बात सर, साहित्याचा आरसा. प्रतीक कुकडे सर म्हणत आहेत. अभिजित देशमुख सरांची पण कमेंट आलेली आहे. अनिल गव्हाणे सर, मराठवाड्यातील वास्तवतेची वेदना मांडली, धन्यवाद सर्वांचे आभार. तर शेवटची कविता ऐकवतो आणि तुम्हाला जास्त बोर करणार नाही. प्रत्यक्ष भेटीत आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटत असतोच. तर शेवटची कविता, ज्या शहरात मी राहतो अहमदपूर, त्या प्रतीक कुकडे म्हणत आहेत की बोला सर. म्हणजे बघा मुकुंददा, हे चांगले दिवस आलेले आहेत कवींसाठी. कवींना बोला बोला म्हणत आहेत लोक, थांबू नका. विनोदाचा भाग सोडा, खरंच कवीच आज एकमेव असा उरलेला आहे की ज्याला गरज आहे समाजाला. सदानंद भोईनवाड पण बोला म्हणत आहेत. तर आमच्या अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालय, ज्या महाविद्यालयानं आमचं शहराचं नाव लौकिक अवघ्या विश्वामध्ये नेला, महात्मा गांधी महाविद्यालय, ज्या महाविद्यालयाचा मी घटक आहे, त्या महाविद्यालयामध्ये सलग 12-13 वर्ष लेकर पहिले आले. हजारो शास्त्रज्ञ, इंजिनियर, कागदी काय काय, आयुक्त, कमिशनर, परदे, काय काय झाले लेकर सगळे शेतकऱ्याचे, कष्टकऱ्यांचे. त्या महाविद्यालयामध्ये मी विद्यार्थी संसदेच्या उद्घाटनासाठी उद्घाटक म्हणून मला बोलावलं होतं. तर उद्या उद्घाटन होतं आणि आज रात्री 12 वाजता मला फोन आला तिथल्या सांस्कृतिक विभाग प्रमुखांचा की सर, उद्याचा आपला कार्यक्रम स्थगित केलेला आहे, तो पुढे ढकललेला आहे. अरे म्हणलं कसं काय, पत्रिका काढल्या तुम्ही, वर्तमानपत्रात बातम्या आल्या आणि तुम्ही मला रात्री 12 वाजता फोन करून सांगताय. तर त्याचं असं झालं, म्हणले की आपले जे प्राचार्य आहेत त्या प्राचार्यांच्या घरावर आत्ता काही टार्गेट मुलांनी दगडफेक केलेली आहे. इतकंच नाही तर हवेत गोळीबार केलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही अनिश्चित काळासाठी कॉलेज बंद केलेलं आहे. आणि हे ज्यावेळेस प्रकरण निवळेल त्यानंतर आपण हे करू. तर मला आश्चर्य वाटलं की आमच्या शहरामध्ये जे शिकायला येण्यासाठी येणारे, महाराष्ट्रभरातून येणारे लेकरं, इतकंच नाही तर भारताच्या बाहेर राहणारे अनिवासी भारतीयांच्या मुली इथं राहायचे आमच्या शहरात. आणि मग काही शहरातले टार्गेट पोरं, त्यांना त्रास देणे, मुलींना त्रास देणे, मुलांकडून पैसे काढणे, त्यांच्यासोबत दादागिरी करणे असले प्रकार करत होते. आणि त्यांना प्राचार्याने विरोध केल्यानंतर रात्रीच्या अंधारात जाऊन त्यांच्या घरावर दगडफेक केली होती, हवेत गोळीबार केला होता. आणि अस्वस्थ झालो मी. अरे ज्या महात्मा गांधीजींना संपूर्ण जगामध्ये शांतिदूत म्हणून ख्यातकीर्त आहेत, त्या महात्माजींच्या नावावर असलेलं महाविद्यालय, गांधीजींच्या नावावर असलेलं महाविद्यालय
आणि त्या महाविद्यालयामध्ये असे हिंसक प्रकार व्हावेत तर काय वाटत असेल बापूजींना? म्हणून मी कविता रात्री कविता जन्मते कशी साध्या सुध्या भाषेत, मला मी काही तिथला त्यातला काही फार विद्वान नाही, तर मला विचार सुरू झाले की हा काय प्रकार होत असेल माझ्या शहरात माझ्या गावात, इतके विध्वंसक प्रकार हिंसक प्रकार, आणि ते हे गांधीजींच्या नावावर असलेल्या महाविद्यालयामध्ये। तिथून मी ती कविता लिहिली आणि 4 दिवसानंतर प्रकरण निवळल्यानंतर मी ती कविता ऐकवली त्या उद्घाटनाच्या वेळी, आणि आमचे प्राचार्य त्यावेळेस आता नाहीत हयात, इतके स्ट्रिक्ट होते, इतके कडक होते की ती कविता ऐकताना त्यांच्या डोळ्यात आसव तरंगताना मी पाहिले आणि मला वाटलं की कविता त्या दिवशी आपली जिंकली नाही का। आणि ती कविता तुम्हाला ऐकवतो। कवितेचं शीर्षक आहे पुतळ्याची आत्महत्या, मुक्त छंदातली आहे। पुतळ्याची आत्महत्या की माझ्या शहरातल्या चौकातल्या चबुतऱ्यावरचा गांधीजींचा पुतळा रात्रीतूनच गायब झाला। माझ्या शहरातल्या चौकातल्या चबुतऱ्यावरचा गांधीजींचा पुतळा रात्रीतूनच गायब झाला। सगळीकडे शोधाशोध सुरू झाली, सगळीकडे शोधाशोध सुरू झाली। कुणी धरणे धरली, कुणी आंदोलने केली, कुणी विशिष्ट समाजाची दुकानेही जाळली, पुतळा हरवल्याच्या बातमीने साबरमती हळहळली, पण पुतळा काही सापडेच ना, आणि आज तब्बल चौथ्या दिवशी शहरालगतच्या नदीच्या डोहाच्या काठावर पुतळा फुगून तरंगताना आढळला। चबुतऱ्याच्या कोनाड्यात एक चिठ्ठी सापडली। तीत लिहिले होते की माझ्या शहरातला प्रत्येक माणूस जातीपातीत विभागला जातोय, छोट्या मोठ्या कारणांवरून इथं दररोज दंगा होतोय आणि कुणी कुणी तर माझ्याच आडोशाला येऊन दंगा होतोय, सोन्यासारख्या शहराची बेअब्रू झाली, म्हणून मी वैतागून आत्महत्या केली। माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये आणि कृपा करून मला पुन्हा तिथे नेऊन उभा करू नये मला असे आहे की ही कविता आपल्याला आवडली असेल, हा संवादही एकंदर आपल्याला बरा वाटला असेल। कारण तुम्हाला जर बरा वाटला तरच मला बरं वाटेल, कारण माझे जीवसचे कंठस्थ मित्र संजय शिंदे सरांनी मला आदेश दिला की तुम्हाला यायचे। मी त्यांना म्हणालो की सर, मी कुठं प्राध्यापक नाही, साधा शिक्षकसुद्धा नाही, तरी त्यांना का वाटलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, आपण गोड मानून घेतलात। आपल्या सर्वांची पुन्हा एकदा आभार। जाता जाता एकच चार ओळी सांगतो की पुन्हा घ्यायची शस्त्र हाती। आमचे डॉक्टर विजय कुमटेकर जालन्याचे मित्र ते पण आहेत, राजे भारी कविता अभिनंदन, धन्यवाद सर कुमटेकरजी, क्या बात आहे, मला माहीत नाही एवढे आमचे मित्र ह्या कट्ट्यावर आहेत। तर पुन्हा मुकुंद दादा म्हणतात की अगदीच वाचतो, धन्यवाद दादा, हे तुमचे सगळे विचारांची शिदोरी पुढं चालवण्याचा प्रयत्न करतो आहे, आपण सोबतच आहोत। पुढं म्हणजे काय की पुतळ्याची आत्महत्या जबरदस्त कविता प्रतीक कुकडे सर म्हणतायत, सदानंद भोईनवाड म्हणतायत की खूप छान, सर्वांचे आभार। आणि संजय शिंदे एकदा सांगा, की आणखी एखादी कविता घ्या। शिवादादा कांबळे आहेत आमचे नांदेडचे, क्या बात आहे, अगदी खरं आहे सर, धन्यवाद शिवादादा। बहुतेक शिवा कांबळे म्हणजे आमचे नांदेडचेच असतील, आमचे मार्गदर्शन किंवा नाम साधर्म्य असेल। तर प्रेम कविता, मी फक्त प्रेमावरच्या चारोळ्या लिहिल्या, पुण्यनगरीमध्ये खूप गाजले त्यावेळेस साध्या सुध्या शब्दावरून। मग मला अनेक जण विचारतात की सर, जिच्यावर इतक्या छान कविता लिहिल्या, प्रेम केलं, ती प्रेयशी कोण आहे आणि कशी आहे? त्यांना मी सांगत असतो। शिंदे सर म्हणतात की अजून थोडं बोला सर, धन्यवाद। तर पोरांना सांगत असतो की अरे बाबा, ज्यांना कविता प्रेम, ज्यांना प्रेम जमलं ते लग्न करून संसार करतात, आणि ज्यांना नाही जमलं ते आमच्यासारखी कविता लिहित बसतात, तरी पोरं ऐकत नाहीत गॅदरीला वगैरे गेले की नाही सर, प्रेम कविता ऐकवा, कारण त्यांना
ते पुण्यनगरीमध्ये वगैरे लिहिलेलं आहे. आणि मग विचारतात तुमची प्रेयशी कोण, तर आज तुम्हाला सांगतो मी माझी एक प्रेयशी नाही तर हजारो प्रेयशी आहेत. म्हणजे समोरच्या व्यक्तीची स्वभाव हीच माझी प्रेयशी आहे. मग ती माझी आई असेल, माझी बहीण असेल, माझी बायको असेल, मुलगी असेल, किंवा माझ्या गाडीवर सुद्धा एक कविता लिहिली होती प्रेमावरची. तर ती आता उदाहरण सांगतो, माझ्या आईला वाटलं की मी काहीतरी आगाऊपणा करतोय, कारण माझे मित्र काही टार्गेट होते, तर ती म्हणायची नाही पण मला जाणवत होते की हिला काहीतरी संशय आला आहे, मी कुठं जाऊन काय खेळतोय का, काय खातोय पितोय का. तर त्या दिवशी मला वाईट वाटलं की अरे माझ्या आईनं माझ्याविषयी असा विचार तरी करावा का. आणि मी सहज लिहिलं की ज्या दिवशी तुझ्या मनात माझी प्रतिमा मलिन होईल लिहून ठेव, त्याच दिवशी मी अनंतात विलीन होईल. आता ऐकणाऱ्याला वाटते काय याची प्रेयशी असेल, काय श्रद्धा आहे प्रेयशीवर, नाही का. म्हणजे अशा प्रेयशा कोण आहेत, एक नाही अनेक प्रेयशा आहेत. शिंदे सर म्हणत आहेत की किमान अजून 15 मिनिट तरी बोला. नक्की सर, नक्की. माझ्या बहिणीसोबत माझं भांडण झालेलं आणि त्याच्या काही दिवसानंतर माझ्या पायाला इथं फ्रॅक्चर झालं, थोडं गाडीहून पडलो. आणि मग आता दोघंही जिद्दी, मग बहिणीला सगळेजण बघायला यायला लागले फलाने घेऊन, बंद बहिणीला यायचे पण भांडण झालेलं. मग ते निमित्त करून आली, याच हॉलमध्ये मी झोपलेला, तिनं आली. आणि मलाही वाटायचं की अरे मला बहीण कशी काय आणखी बघायला आली नाही, नांदेडला राहते ती. आणि मग तिनं आली आणि ह्या दारातून मला ऐकू येण्यासारखं म्हणत होती, आई तुला भेटायला आले, म्हणजे तिला बघायचं होतं मलाच, पण दाखवायचं नाही तसं की मी तुझ्यासाठी आले म्हणून. तर हे असं असतं नातं बहीण भावाचं. तर त्या दिवशी मी सहज लिहिलं होतं की तू क्षणभर दिसावीस म्हणून मी रात्र जागायचं. त्या दिवशी रात्रभर मला वाटलं माझी बहीण कसं काय नाही, मला की तू क्षणभर दिसावीस म्हणून मी रात्र जागायचं, तुलाच कसं जमतंय किंवा कळून न कळायल्यासारखं वागायचं. तू इतकी गाजली चारोळी, कोण असेल प्रेयशी सरांची, कशी असेल इतकं तिच्याबद्दल. तर ती अशा आहे प्रेयशी. तर मला बऱ्याच ठिकाणी गॅदरिंगला वगैरे गेल्यानंतर म्हणतात की बाबा तुम्ही प्रेम कविता ऐकवा. मग ती सैराट नावाचा चित्रपट आला होता 2-3. प्रेम मी केलं नाही असं नाही, प्रेम प्रत्येक जण करतं. काही जणांचं व्यक्त असतं, काही जणांचं अव्यक्त असतं. आमच्या मुकुंददादांचं अव्यक्त होतं म्हणून त्यांनी काय लिहिले की तिथे जरा बसून तू मनात हास एकदा, इथे मला जगायचा नवा उल्हास एकदा. काय काय त्यांची भावना आणि प्रेमाबद्दलची अत्युच्च भावना की अब तो अपनी तबियत भी जुदा लगती है, सांस भी लेता हूं तो जख्मों को हवा लगती है, कभी राजी तो कभी मुझसे जुदा लगती है, जिंदगी तू ही बता तू मेरी क्या लगती है. प्रेमाबद्दलची तरल भावना मुकुंददादांनी. रामदास बोकारे सर पण आलेले आहेत, लाडीवाळ शब्द म्हणतायत. संजय शिंदे मनपूर्वक धन्यवाद म्हणतायत, म्हणजे आता थांबायचा इशारा देत आहेत. तर ते तेवढं सैराट सिनेमा आल्यानंतर लिहिलेली सुचलेली कविता मी तुम्हाला ऐकवतो. आता ही प्रेम कविता आहे की नाही, मी माझ्या पेजवर ऐकवली होती अगोदर की शिक्षण म्हणजे प्रत्येकाच्या मनात प्रेयशी असते म्हणून असतेच, प्रेम होतच असतं, पण काही जणांची हिंमत होते. व्यवस्थेने इतक्या 6,000 भिंती बांधून ठेवल्यात माणसामध्ये जात नावाच्या, त्या भिंती फार क्रूर आहेत. त्या भिंती कित्येकाने धडका घेऊन त्या भिंतीवर स्वतःचा मोक्ष करून टाकला, कपाळ मोक्ष, पण त्या भिंतींना काही पाना पाजर फुटली नाही, फुटेल, प्रयत्न आपण चालू ठेवूया. तर मी एक कविता लिहिली होती त्यावेळेस, तेवढी ऐकवतो की शिक्षण संपलं, लग्न झालं, मुलं बाळं देखील झाली. प्रेम कसं असतं बघा, अव्यक्त प्रेम की शिक्षण संपलं, लग्न झालं, मुलं बाळं देखील झाली, तुझ्याही संसाराची वेल म्हणे तिकडे मांडवभर पसरली. शिक्षण संपलं, लग्न झालं, मुलं बाळं देखील झाली, तुझ्याही संसाराची वेल म्हणे तिकडे मांडवभर पसरली. तुझी आठवण आली, तुझी आठवण आली की आजही डोळ्यात टचकन पाणी येतं. सांग ना यार काय होतं नेमकं आपलं नातं, सांग ना यार काय होतं नेमकं आपलं नातं, नाहीतरी अधून मधून येतच असतेस माहेरात, नाहीतरी अधून मधून येतच असतेस माहेरात, मी समोरून निघालो की नेमकी उभी असतेस दारात. नाहीतरी अधून मधून येतच असतेस माहेरात, मी समोरून निघालो की नेमकी उभी असतेस दारात. हो नाही करत करत पाहतेसच डोळे भरून, हो नाही करत करत पाहतेसच डोळे भरून, पायाखालची ओली माती नखाने टाकतेस उकरून. हो नाही करत करत पाहतेसच डोळे भरून, पायाखालची ओली माती नखाने टाकतेस उकरून. कळतंय मला, कळतंय मला तुझ्या मनात अजूनही कोणीतरी राहतं. सांग ना यार काय होतं नेमकं आपलं नातं,
सांगना यार काय होतं नेमकं आपलं नातं, की कॉलेजात असतानाही वेड्यासारखंच वागायचीस, कॉलेजात असतानाही वेड्यासारखी वागायचीस, बरंच मनात लपवायचीस पण डोळ्यांनी सारं सांगायचीस, कॉलेजात असतानाही वेड्यासारखी वागायचीस, बरंच मनात लपवायचीस, डोळ्यांनी सारं सांगायचीस, मी कधी दांडी मारली की किती कावरी बावरी व्हायचीस, अर्धं कॉलेज सोडून देऊन सरळ घरी निघून जायचीस कॉलेजातल्या त्या आठवणींनी, कॉलेजातल्या त्या आठवणींनी मन अजून हुरळून जातं. सांग ना यार काय होतं नेमकं आपलं नातं, सांग ना यार काय होतं नेमकं आपलं नातं. कवितेचं शेवटचं कडवं, पण कविता सुरुवातीतून व्हायली, मुकुंददादा म्हणाले कवितेचं शेवटचं कडवं आहे की तुमच्या माझ्या अनेकांना ते भोगावं लागलं असेल, की तुला जे जे वाटत होतं मला सारं कळायचं, तुला जे जे वाटत होतं मला सारं कळायचं, तुझ्यासाठी काळीज माझा आतल्या आत जळायचं, की तुला जे जे वाटत होतं मला सारं कळायचं, तुझ्यासाठी काळीज माझा आतल्या आत जळायचं, तुझ्या माझ्यातलं सोवळं अंतर कधीच कमी झालं नाही, तुझ्या माझ्यातलं सोवळं अंतर कधीच कमी झालं नाही, माझ्या जमिनीवरून तुझं आभाळ कधीच हाती आलं नाही, तुझ्या माझ्यातलं सोवळं अंतर कधीच कमी झालं नाही, माझ्या जमिनीवरून तुझं आभाळ कधीच हाती आलं नाही, जात नावाची आपल्यामधली भिंत कधीच तुटली नाही, जात नावाची आपल्यामधली भिंत कधीच तुटली नाही, अख्खी जिंदगी जाळली तरी तिला ओल फुटली नाही, अख्खी जिंदगी जाळली तरी तिला ओल फुटली नाही, याच भिंती पाडण्यासाठी, याच भिंती पाडण्यासाठी मन सारखं रडत राहतं. सांग ना यार काय होतं नेमकं आपलं नातं, सांग ना यार काय होतं नेमकं आपलं नातं, सांग ना यार काय होतं नेमकं आपलं नातं. आजच्या या लाईव्हमधून एक जणाला जरी वाटलं की ह्या भिंती पाडल्या पाहिजेत तर माझ्या येण्याचं सार्थक झालं असं मी मानेल, आणि माझ्या विचाराला मुकुंददादाच्या विचाराला बळ मिळालं असंही मी मानेल. जाता जाता चार ओळी सांगतो मला आवडणाऱ्या, की पुन्हा घ्यायची शस्त्र हाती. आता तुम्ही म्हणाल हा कसला सांगतो शस्त्र घ्यायला, आम्हाला काही नक्षलवादी बनवणार की काय हा, तर पुन्हा घ्यायची शस्त्र हाती, पुन्हा माणसांची लढूया लढाई, की पुन्हा घ्यायची शस्त्र हाती, पुन्हा माणसांची लढूया लढाई, धार लावू नव्याने मनाला मनासारखे शस्त्र कोणतेच नाही, धार लावू नव्याने मनाला मनासारखे शस्त्र कोणतेच नाही. मला इथं बोलवल्याबद्दल संजय शिंदे आणि त्यांच्या टीमचे आभार मानून नातं औपचारिक करण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या ऋणातच राहणं योग्य समजतो आणि आपली रजा घेतो. जय जगत.